उद्धव ठाकरे और नाना पटोले ने बार बार बंजारा समुदाय का अपमान किया है, ऐसा आरोप आज आयोजित पत्र परिषद के दौरान भाजपा महाराष्ट्र प्रदेश तांडा बस्ती संपर्क अभियान के क्षेत्रीय समन्वयक डॉक्टर मोहन चव्हाण ने लगाया है। इस पत्र परिषद के दौरान मोहन चव्हाण बोले कि संत श्री सेवालाल महाराज उद्धव ठाकरे के घर गए और उन्हें हमारी आराध्य देवता की विभूति दी, लेकिन उन्होंने उसे हटा दिया, साथ ही उन्होंने प्रसाद भी नहीं लिया। इसी के साथ वे बोले कि नाना पटोले ने रमेश चव्हाण को नियुक्ति पत्र दिया, लेकिन उन्हें पता चला कि वह बंजारा है, इसलिए उनकी नियुक्ति तुरंत रद्द कर दी गई। ऐसा कहते हुए वे बोले उन्हें बंजारा समुदाय से बहुत नफरत है। महाविकास आघाड़ी ही बंजारा समाजासोबत कशी राहते आणि काय कोणत्या पद्धतीने वारंवार अपमान कसे करते यासाठी आज प्रेस बोलण्यात आली आहे। सर्वप्रथम मी सांगेल, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेस दिनांक 27 नोव्हेंबर 2019 रोजी बंजारा समाजाचे तीर्थस्थान असलेले पोहरादेवी जिल्हा वाशिम या ठिकाणी त्यांनी भरघोस निधी दिला। नंतर उद्धवजी ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यानंतर लगेच त्यांनी काही कारण नसताना कुठलाच कारण नसताना सुद्धा त्यांनी तात्काळ हा निधी 4 डिसेंबर 2019 रोजी जो निधी दिला होता तो त्या निधीला स्थगित दिली। म्हणजे बंजारा समाजाविषयी एवढा तिरस्कार का उद्धवजी तेवढ्यावर थांबले नाही। त्यांनी ओरावदी येथील महंत बंजारा समाजाचे आराध्य दैवत संत शिवालाल महाराज यांचे पाचवे वंशज हे उद्धवजी ठाकरे साहेबांना 30 सप्टेंबर 2022 रोजी घरी जाऊन त्यांचा सन्मान केला। करत असताना पोहरादेव येथील शिवालाल महाराजांची विभूती व प्रसाद घेऊन गेले। विभूती उद्धवजी ठाकरे साहेबांना देण्यात आली, तर घेतली विभूती, परंतु त्याने काही मिनिटातच एखाद्या माणसाच्या हातात देऊन ते विभूती झटकून टाकली। म्हणजे बंजारा समाजाचं जे आराध्य दैवत आहे त्यांची विभूती त्यांनी तात्काळ नाकारून टाकली। तेवढ्यावरच नसताना जे आमचे महंत गेले होते त्यावेळेस आदरणीय महंत जाऊन त्या दिवशी सांगायचं उद्देश म्हणजे महंतांनी त्या दिवशी प्रसाद देत होते। प्रसाद देत असताना त्यांनी डायरेक्ट सांगितले की मला नको, म्हणजे नाकारले प्रसाद। सांगायचं उद्देश म्हणजे तमाम 16 कोटी बंजारा समाजाचं जे आराध्य दैवत आहे शिवालाल महाराज यांचं त्यांनी डायरेक्ट नाकारलं। म्हणजे किती तिरस्कार। इकडे तर लोकांना सांगतात की बंजारा समाजाविषयी असं आहे तसं आहे, परंतु हा तिरस्कार आता बंजारा समाज सहन करणार नाही। यावेळेस नक्कीच त्यांची जागा त्यांना दाखवून देणार आम्ही। बंजारा समाज के आराध्य देवत का उद्धव ठाकरे ने प्रसाद ठुकराया। उद्धव ठाकरे और नाना पटोले ने बार बार उनका अपमान किया, इसलिए अब बंजारा समाज उन्हें वोट नहीं देंगे। बंजारा समाज के साथ महाविकास आघाड़ी किस तरह का व्यवहार बंजारा समाज के साथ करती है और बीजेपी किस तरह का व्यवहार करती है, ये सबके सामने है। भाजपा ने तांडव पर जाकर बंजारा समाज के साथ होली मनाई है। इस सभी के मद्देनजर समस्त बंजारा समाज ने शपथ ली है कि वे महाविकास आघाड़ी को वोट नहीं देंगे। कैमरा पर्सन राजकुमार मोहट के साथ क्षितिजा देशमुख की रिपोर्ट।